संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर मराठा रस्त्यावर उतरेल असं म्हणत मराठ्यांनी सरकारला एक प्रकारे इशारा दिलेला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवशी जरांगे यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांच्या तब्येतीची बातमी पोहोचताच, माहिती पोहोचताच मराठे पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर मराठा रस्त्यावर उतरेल असं म्हणत मराठ्यांनी सरकारला एक प्रकारे इशारा दिलेला आहे. मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि त्यांच्या तब्येतीची बातमी पोहोचताच, माहिती पोहोचताच मराठे पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत हालाकीची आहे. या त्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मधील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने मुर्दार सरकारचा निषेध करण्यासाठी शिवतीर्थ पवित्र ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमा झालो आहेत. आणि तुमच्या पिढ्याच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतोय, संध्याकाळपर्यंत जर त्यांनी दखल घेतली नाही तर सकल मराठा समाज रोडवर आपले संसार थाटील,